समाजसेवेबरोबरच क्रीडा क्षेत्रात महत्त्व महापालिकेचे माजी सभागृह परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत यामध्ये आज आणि उद्या कामोठ्यात विद्युत प्रकाश धोतातील कबड्डी लीगचा थरार पाहायला मिळणार आह कामोठ सक्टर सहामधील लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूलच्या प्रांगणात होणाऱ्या या स्पर्धेला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आम आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आज सायंकाळी चार वाजता करण्यात येणार आहे युवा नेते परेश ठाकूर यांना क्रीडा क्षेत्राची आवड आहे मॅरेथॉन टेनिस बॅडमिंटन कबड्डी फुटबॉल अशा विविध क्रीडा स्पर्धा ते भव्य आणि उत्कृष्ट नियोजनाने आयोजित करत असतात त्यांची खेळाविषयी आत्मीयता पाहता त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने उत्तर रायगड जिल्हा युवा मोर्चाच्या वतीने खेलो युवा स्पोर्ट्स मूवमेंट या शीर्षकाखाली फुटबॉल खो खो कबड्डी व्हॉलीबॉल अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे त्या अनुषंगाने कामोठे येथे होणार तालुका स्तरीय कबड्डी लीग स्पर्धेचे जोरदार तयारी झाली आहे ही स्पर्धा पुरुष गटात होणार असून विजेत्या एकवीस हजार एकशे अकरा रुपये उपविजेत्यास पंधरा हजार एकशे अकरा रुपये तर तृतीय क्रमांकास अकरा हजार एकशे अकरा रुपये आणि तिन्ही विजेत्या संघांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे अशी माहिती युवा मोर्चाचे कामोटेश्वर अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी दिली आहे पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टी व्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट